आज सकाळी सकाळी मराठी चित्रपटातलं एक छान गीत ऐकायला मिळालं. 1982 साली एक मराठी चित्रपट आला होता, आपल्याला आठवत असेल, शापित नावाचा. खूप सुंदर चित्रपट होता आणि त्या काळामध्ये खूप गाजलाही होता. आशाताई भोसले आणि सुरेश वाडकर या दोघांनी आपल्या सुरेल आवाजाने या चित्रपटातली सर्व गाणी सजवलेली होती. त्यात सुधीर मोगेंनी लिहिलेलं एक गीत खूपच लोकप्रिय झालेलं होतं. दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल अशा पद्धतीच्या त्या गाण्याच्या ओळी होत्या आणि संपूर्ण मराठी माणसाच्या मनावर या गाण्याने मोठी भुरळ पाडलेली होती आणि प्रत्येकाच्या ओठावर हे अधूनमधून कधी ना कधीतरी हे गाणं येतच राहत होतं. अलीकडेही ते सातत्याने येतच राहत आहे. अशाच पद्धतीचं गीत आज मला स्वतःला ऐकायला मिळालं आणि या गीताचे शब्द कानावर आल्याबरोबर मला भारतीय जनता पार्टीने अशोका हॉलमध्ये बोलावलेली 38 पक्षाची बैठक आठवली. आपण म्हणाले या बैठकीचा आणि तुमच्या या गीताचा काही संबंध आहे का? हो आहे. कसा? हे मी आज आपणाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह. मित्रांनो, संबंध कसा आहे ते पा. हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी नेमकं उलट या गाण्याला करण्याचा प्रयत्न केला. तो कसा बघा, उलट करण्याचा माझा प्रयत्न कसा बघा. दिस जातील दिस येतील भोग येईल सुख जाईल, असं होतं माणसाच्या आयुष्यात, राजकीय पक्षांच्या आयुष्यातही असं होतं. कोणी सत्तेचा ताम्रपट लावून आलेला नसतो, कोणीही शहनशहा नसतो. माणसाच्या हातात सत्ता आली, पक्षाच्या हातात सत्ता आली की त्यांनी संयमानं वागायचं असतं. सर्वांना सोबत घेऊन प्रेमानं विश्वासानं राज्याला देशाला पुढे घेऊन जायचं असतं. एकदा सत्तेवर जाऊन बसल्यानंतर स्वतःला राजा समजायचं नसतं किंवा त्या राजाच्या पक्षाने स्वतःला सरदार समजून संपूर्ण प्रजेवर अन्याय अत्याचार करायचे नसतात. कारण राजाचेही दिवस निघून जातात, चांगले सुखाचे दिवस निघून जातात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा गंमत होऊन जाते की दिस जातात दिस जातील दिस येतील भोग येईल आणि सुख जाईल, असे उलटे शब्द मी केले. आणि मला दिल्लीत अशोक हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली 38 राजकीय पक्षांची बैठक आठवली. मित्रांनो, 38 राजकीय पक्ष, एनडीएची बैठक, संपूर्ण देशातून अशा पक्षांना फोन करू करू त्या सर्वांनी बैठकीला दिल्लीतल्या बोलावलं. आणि त्याच्या अगोदर काही दिवस मला ते दृश्य आठवलं संसदेमधलं की आपल्या देशाचे पंतप्रधान आपला हात आपल्या छातीवर नेहमी प्रमाणे असं आपटत ललकारत होते, सांगत होते की एक अकेला सप्पे भारी. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब एकटे हे हिंदुस्थानातल्या सगळ्या विरोधी पक्षाला भारी आहेत, सर्व राजकीय पक्षाला भारी आहेत हे सांगत होते. आणि संसदेत बसलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार अगदी बाक बडवून बडवून हात लाल करून घेत होते. आणि त्यांचे देशभरातले जे भक्त मंडळी आहेत ना, त्यांचा तर विचार करू नका. एक अकेला सबसे भारी म्हटल्या बरोबर यांना आनंदाच्या इतक्या प्रचंड उकळ्या फुटलेल्या होत्या की बस जणू त्यांचं मनाचं जे यान आहे, विजयाचं जे यान आहे, ते थेट चंद्रावर जाऊन पोचलं. अशीच त्यांची अवस्था झाली होती मित्रांनो. परंतु विचार करा की भारतीय जनता पार्टी जो की देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, एक गोष्ट, या पक्षाचे नेते नरेंद्रजी मोदी हे देशातले सर्वात मोठे नेते आहेत, विश्वगुरु आहेत. या पक्षाचे गृहमंत्री हे जगातले सर्वात मोठे चाणक्य आहेत. आणि 15 राज्यांमध्ये या पक्षाचं सरकार आहे. या पक्षाकडं देशातल्या सर्व राजकीय पक्षापेक्षा अधिक स्थावर आणि रोखीची संपत्ती आहे. बघा किती मोठा पक्ष आहे. आणि 18 कोटी सदस्य ज्या भारतीय जनता पार्टीचे आहेत
त्या भारतीय जनता पार्टीला देशातल्या छोट्या छोट्या पक्षांना, खरंतर या संघटनाच आहे तो, पण त्याला आता ते म्हणतात म्हणून पक्ष म्हणायचं, एकत्र दिल्लीत बोलवावं लागलं, त्यांच्याबरोबर बैठक करावी लागली. आणि विरोधकाकडे 26 पक्ष असतील तर आमच्याकडे 38 पक्ष आहेत हे दाखवावं लागलं. किती मोठं दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं आणि या देशाच्या पंतप्रधानांचं. अरे ज्या संसदेमध्ये तुमचे 303 खासदार आहेत, एनडीएची संख्या अधिक केली तर 303 पेक्षा अधिक होते तुमच्याकडे. तुमचं सोबळ इतकं मोठं आहे, तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजता किंवा आहात, परंतु तुम्हाला दाखवावं लागलं या देशातल्या जनतेला की बेंगलोरमध्ये जर विरोधकांचे 26 पक्षाचे विरोधक एकत्र येत असतील किंवा 26 पक्ष इंडिया या नवं नाव घेऊन एकत्र येत असतील तर आमच्याकडे सुद्धा 38 पक्ष आहेत हे देशातल्या लोकांना कळलं पाहिजे. अशा पद्धतीची बैठक तुम्ही अशोका हॉलमध्ये बोलवली. आणि असे 38 पक्ष मित्रांनो, ज्या पक्षाकडे एकही आमदार नाही आणि एकही खासदार नाही, अशा पक्षाची संख्या 25 आहे. एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, तरी सुद्धा ती राजकीय पार्टी आहे, रजिस्टर्ड आहे, बोलवा त्याला, बसवा बैठकीला, मोजायची आहे ना संख्या 38 ची. अशा 25 पक्षाकडे ना एक खासदार आहे ना एक आमदार आहे. दुसरी गोष्ट, ज्या पक्षाकडे एक किंवा दोन आमदार आहेत अशा 5 पक्षाला त्यांनी बैठकीला बोलवलं. ज्या पक्षाकडे 4 किंवा 5 आमदार आणि एखादा खासदार आहे अशाही पक्षाच्या लोकांना बैठकीला बोलवलं. आणि सगळी मिळून यांची गोळाबेरीज झाली किती, 38 पक्ष. आणि मग अशा 38 पक्षाच्या अशोका हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी गर्जना केली की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर आणि देशाची चालू असलेल्या प्रगतीवर हिंदुस्थानातल्या 38 राजकीय पक्षाचा विश्वास आहे. बघा हे 38 राजकीय पक्ष कसे, उदाहरण सांगू आपल्या महाराष्ट्रातले दोन पक्ष, एक विनय कोडे यांचं, विनय कोडे सावकारांचं एक जनसुराज्य पार्टी आपण ऐकली असेल, आणि बच्चूभाऊ कडूंची प्रहार पक्ष. ह्या दोन पक्ष नेहरा बोलवलं तर दिल्लीला बैठकीला. त्यांची बघा महाराष्ट्रामध्ये या दोघांची बी ताकद किती आहे, दोघांकडे एक किंवा दोन आमदार कसे बसे निवडून आलेले आहेत. भविष्यात ते येतीलच याची शक्यता नाही, परंतु अशाही लोकांना त्यांनी या बैठकीला बोलवलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली, एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला जर देशातल्या या 36-38 पक्षांना एकत्र करण्याची वेळ जर तुमच्यावर येणार होती आणि येणार आहे हे तुम्हाला माहीत होतं, तर मग एक अकेला सप्पे भारी नावाची गर्जना करायची आवश्यकता काय होती. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते देशातले सध्या खूप अस्वस्थ आहेत, खूप घाबरलेत हो. विरोधी पक्षांची बैठक बेंगलोरला जेव्हा झाली ना, ते होण्या अगोदर हे असं म्हणायचे की बिहारमध्ये 15 पक्ष एकत्र आले होते, 17 पक्ष बेंगलोरच्या बैठकीला, हे 17 चे 17 एकत्र राहू शकणार नाहीत, त्यातले 4-5 पक्ष तर बैठकीला जाणारच नाहीत, अशा पद्धतीची आवई या लोकांनी उठवली होती. परंतु घडलं काय, बेंगलोरला 17 पेक्षा 17 ची संख्या 26 वर जाऊन पोहोचली. 9 राजकीय पक्षांनी त्यांच्याबरोबर त्या बैठकीमध्ये आपला सहभाग नोंदवला. आणि विरोधी पक्षाकडे असलेले हे 26 पक्ष कसे आहेत माहितीये का, या 26 पक्षापैकी अनेक पक्षाकडे राज्य आहेत, स्वतंत्र राज्य. जसं की बिहारमध्ये नितीश कुमाराकडे त्यांचं राज्य आहे, काँग्रेस कर्नाटकामध्ये आणि हिमाचलमध्ये काँग्रेसकडे 2 पक्षाचे राज्य आहेत, राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचं राज्य आहे. असं ज्यांच्याकडे राज्याच्या राज्य आहेत आणि लोकसभेमध्ये 200 खासदार, 200 पेक्षा अधिक खासदार ज्या विरोधी पक्षांच्याकडे आहेत, ते विरोधी पक्ष बेंगलोरला बैठकीला जमलेले होते. आता या 38 पक्षाच्या लोकांकडे मिळून किती खासदार आहेत मी आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टीचे थोडस बाजूला ठेवा. या 38 पक्षाकडे मिळून असलेल्या खासदारांची संख्या 24 होते, फक्त 24. या 24 खासदार आणि 38 पक्ष
म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 303 जर जोडले तर बघा 200-330 पर्यंत त्यांची ही संख्या जाऊ शकते अशी ही पद्धत आहे. आणि 225 पेक्षा अधिक लोक विरोधकाच्या खासदार विरोधकांच्या पार्टीकडे असू शकतात. का घाबरताय मोदीजी एवढं का घाबरलाय? तुम्ही जर 9 वर्षामध्ये एवढ्या देशाला पुढे नेलेल्या आहे, देशाचं कल्याण केलं, तुम्ही घाबरताय कशाला? आणि तुम्ही जर घाबरले नसते तर तुम्हाला अशोक हॉलमध्ये अशा पद्धतीची 38 पक्षाची बैठक बोलवून त्यांच्या पुढे सहकार्याचा कटोरा तुम्हाला पसरावा लागला नसता आणि त्यांच्या माध्यमातून देशात जाऊन मतांचा काय म्हणतो आपण त्याला मतांचा कटोरा किंवा भिक्षापात्र मतांचं हे तुम्हाला पुढे करावं लागलं नसतं. आपण जेव्हा या 38 पक्षांचा अभ्यास करतो ना मित्रांनो, हे पक्ष कोण आहे, त्यांची काय ऐपत आहे त्या राज्यामध्ये, तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते. हे पक्ष नावाला पक्ष आहेत, ह्या जात संघटना आहेत पूर्णपणे विविध जातीच्या. असे जे प्रादेशिक पक्ष असतात ना छोटे छोटे, या प्रादेशिक पक्षांच्या पाठीमाग विविध विचाराची किंवा सर्व धर्माची मंडळी कधी एकत्र आलेली नसते, सर्व जातीची मंडळी कधी एकत्र आलेली नसते. तर ज्या जातीच्या नेत्याने अशा पद्धतीची पार्टी स्थापन केलेली असते त्या जातीच्या नेत्याभोवती ती जात त्या जातीचं जी कोंडाळ आहे तेवढं त्या त्या भागामध्ये पसरलेलं असतं. तर अशा पद्धतीचं हे 36-38 जात कोंडाळे, ज्याला आता हे प्रादेशिक पक्ष वगैरे म्हणतात, ते जात कोंडाळे एकत्र आलेले आहेत आणि ते आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून हिंदुस्थानचा विकास करणार आहेत, 2024 ची निवडणूक जिंकणार आहेत, विरोधी पक्षाला ते हे सगळे मिळून हरवणार आहेत, या संघटना हरवणार आहेत. आपण जर विचार या सगळ्या गोष्टीचा करतो की देशाच्या पंतप्रधानावर जी वेळ येऊच नाही, या देशाच्या पंतप्रधानांनी जर देशाचा विकास केला असता, लोकमत त्यांच्या बाजून असतं किंवा लोकांचा विश्वास जर भारतीय जनता पार्टीने संपादित केलाय असं त्यांना म्हणायचं असतं, तर त्यांनी अशा पद्धतीनं छोट्या छोट्या पक्षाला एकत्र करून संपूर्ण देशापुढं आणि जगापुढं आपली झाकलेली जी मूठ आहे ना ती उघडायला नको होती. म्हणतात झाकली मूठ लाख मोलाची असते आणि एकदा मूठ उघडलं की त्या मुठीमध्ये काय आहे हे लक्षात येतं. परंतु हे जगातल्या सर्वात मोठ्या चाणक्याला अमित शहा साहेबाला कसं कळलं नाही, माहीत नाही की 38 पक्षांना एकत्र बोलवून त्यांच्याबरोबर बैठक करणं म्हणजे आपल्या पक्षाची झाकलेली मूठ उघडी करणं आहे, हे त्यांना का कळलं नाही माहीत नाही. परंतु हे असंच होतं, जेव्हा जेव्हा यश मिळायचं असतं तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये सद्बुद्धी येते आणि यशही येतं. परंतु जेव्हा जेव्हा अपयशाकडं आपली गाडी घसरत जाते ना, तेव्हा कितीही मोठा चाणक्य असला, कितीही मोठा पक्ष असला, कितीही मोठा पैसा असला, कितीही मोठी सत्ता असली, तरी नियती त्या गाडीला घसरत घसरत पुढे घेऊन जाते. असाच प्रकार घडलाय आणि एवढ्या मोठ्या विश्वगुरूच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमित शहा याने मतांची भीक मागण्यासाठी भिक्षापात्र दिलेलं आहे की 2024 च्या निवडणुकीमध्ये या देशातल्या 38 पक्षाच्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करावं, अशा पद्धतीची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. राजकारणामध्ये हार जीत चालत असते, लोकशाहीचं हे आपल्या सौंदर्य आहे. कुठलाही एक पक्ष अधिक काळ सत्तेवर राहिला की तो मस्तवाल होतो, तो हुकुमशहा बनतो. त्यामुळे लोकशाहीमध्ये सातत्याने सत्तांतरं झाली पाहिजेत या मताचा मीही आहे आणि याच मताचा आदर करणारी आपली भारताची देशाची लोकशाही सुद्धा आहे. परंतु जेव्हा तुम्ही सत्तेवर येता, सत्तेवर आल्यानंतर जेव्हा देशातली सर्व यंत्रणा तुमच्या हातामध्ये येते, तेव्हा ही यंत्रणा देशातल्या शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी खर्च करण्याचं सोडून आपण 9 वर्ष देशातले विरोधक संपवण्यासाठी आणि देशातली सर्व संपत्ती एकवटून काही मुठभर लोकांच्या पदरात टाकण्यासाठी सातत्याने 9 वर्षामध्ये प्रयत्न केले. म्हणून आज भारतीय जनता पार्टी सारख्या देशातल्या नाही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षावर छोट्या छोट्या संघटनांना एकत्र करण्याची पाळी आलेली आहे, छोट्या छोट्या राजकीय पक्षांना एकत्र करण्याची पाळी आलेली आहे आणि 2024 च्या निवडणुकीमध्ये या सगळ्या छोट्या छोट्या
संघटनांना छोट्या छोट्या पक्षांना एनडीएच्या नावाखाली सोबत घेऊन आता हे उद्याची निवडणूक हे लढू पाहत आहेत. निवडणुकीमध्ये कौल कोणाला द्यायचा हे लोकांच्या हातामध्ये आहे, ते कुठल्या व्यक्तीच्या हातामध्ये रस्तं. हा देश जर पुन्हा तुम्हाला संधी देणार असेल तर ते देशाचं मत आहे, त्या मताचा सन्मान केला पाहिजे. आणि देणारच नसेल तर तुम्ही 38 घेऊन आलात काय आणि आणखीन 70 पक्ष घेऊन आलात काय, काहीही फरक पडणार नाही. आज इतकंच की देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टी विरोधकांच्या वज्रमुठीला अत्यंत घाबरलेली आहे, त्यांची झोप उडालेली आहे. आणि त्यासाठीच अशा पद्धतीनं 38 राजकीय पक्षांना, छोट्या छोट्या राजकीय पक्षाला एकत्र करून 2024 निवडणुकीमध्ये संयुक्त एनडीएच्या नावाखाली मतांचं भिक्षापात्र घेऊन ती जनतेच्या समोर मतांचं दान मागण्याला किंवा मतांची भीक मागण्यासाठी पुन्हा जाणार आहेत. आज इतकंच, अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.